माननीय पोलीस आयुक्त दीपक पांडे नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील विना हेल्मेट दुचाकी चालवण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नो हेल्मेट नो पेट्रोल या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश केले आहे. त्या अनुषंगाने सर्वप्रथम पोलीस विभागातर्फे सुरुवात करण्यात येणार असल्याने आज गंगापूर पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुद्गल यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशन हद्दीमधील हेल्मेट न घातल्यामुळे मृत पावलेल्या नातेवाईकांच्या हस्ते गंगापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना हेल्मेट वाटप केलं आहे. नाशिक आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय दीपक पांडे सर यांनी 29/7/2019 एक आदेश पारित केलेला आहे, नो हेल्मेट नो पेट्रोल. आपण बघतो की सध्या ॲक्सिडेंटचं प्रमाण हे खूप जास्त आहे आणि त्याच्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण हे विदाऊट हेल्मेटचं आहे. डोक्याला मार लागला आणि याच्यामुळे जास्त मृत्यू होतात. तर ज्या काही अशा घटना घडलेल्या आहेत त्यांचे नातेवाईकसुद्धा आपल्यासोबत आहे. आपण त्यांचं मनोगत ऐकलं, त्यांचा अनुभव ऐकला तर मन हेलावून टाकणाऱ्या अशा या घटना आहेत. आज त्यांच्या कुटुंबावर ही अशी वेळ आलेली आहे, उद्या दुसऱ्यांच्या कोणाच्याही कुटुंबावर किंवा कोणत्याही सदस्यावर ही वेळ येऊ शकते. असं होऊ नये म्हणून आपण नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना आपण राबवत आहे. याच्यात सगळ्या पब्लिक जनता तर सहभागी होणारच आहे, त्याच्याबरोबर पेट्रोल पंपधारकसुद्धा हे सहभागी होतात आहे. त्यांनी बोर्ड बनवणे, या आदेशामध्ये सरांनी जो आदेश काढलेला त्याच्या सगळ्या सूचना क्लिअर कट दिलेल्या आहेत. तर त्यांचासुद्धा याच्यात मोलाचं सहकार्य आपल्याला लाभत आहे. त्याच पद्धतीने आपण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्या घरापासून करावी असं म्हणतात. म्हणून पोलीस आयुक्तालयाकडून प्रत्येक पोलीस स्टेशनला हेल्मेटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचं वाटप त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण सगळ्या अंमलदारांना आपण आत्ता केलेलं आहे. जे आपल्या काही महिलासुद्धा बीट अंमलदार आहेत ते आणि जेंट्स तर आहेच, तर यांनीसुद्धा घालून हे स्वतः घालून फिरतील. त्याचंच लोक त्यांच्याकडून शिकवण घेतील. म्हणजे आपल्याला बोलायचा लोकांना अधिकार राहील की नो हेल्मेट आणि नो पेट्रोल ही आपण संकल्पना राबवत आहे आणि हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी करायची आहे. नाशिक आयुक्तालयातर्फे मी सगळ्या नाशिककरांना असं आवाहन करते की ही उद्यापासूनची जी संकल्पना आपण राबवणार आहे याच्यात आपण मोठा सहभाग आपल्याला आपला आवश्यक आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल. हेल्मेट घेतलं नाही तर तुम्हाला पेट्रोल मिळणारच नाही, कारण पेट्रोल ही आपल्याला खूप आवश्यक गोष्ट आहे. म्हणून सगळ्या नाशिककरांनी हेल्मेटचा वापर करावा आणि आपला आणि आपल्या सोबत असणाऱ्याचा जीव हा वाचवावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या 15 ऑगस्ट 2021 माननीय पोलीस आयुक्त सरांनी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्याकरता येणाऱ्या सर्व नागरिकांना हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे. मोटार वाहन कायदा 1988 जनहित याचिकेत माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि महाराष्ट्र शासनाचे धोरण नो हेल्मेट नो पेट्रोल या धर्तीवर तसेच इतर कायदेशीर बाबींचा आधारावर माननीय पोलीस आयुक्त सरांनी हे आदेश जारी केलेले आहेत. येणाऱ्या 15 ऑगस्टपासून जो कोणी व्यक्ती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरता येईल त्याकरता त्याच्याकडे हेल्मेट असणे अत्यंत आवश्यक आहे, त्याच्याशिवाय त्याला पेट्रोल देता येणार नाही. त्यापूर्वीच ही कायद्याची बजावणी करून घेण्यापूर्वीच पोलिसांकडे सुद्धा हेल्मेट असावे, त्याकरता आज पोलीस स्टेशनपासून आज सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रत्येक पोलीस अंमलदाराला प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला हेल्मेटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि उद्यापासून म्हणजे 15 ऑगस्टपासून ह्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांना आवाहन आणि विनंती आहे की त्यांनी दुचाकी चालवताना तसेच पेट्रोल भरण्याकरता येत असताना हेल्मेट परिधान करावे ही विनंती. जय हिंद. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.